नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनेलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे आफ्टर प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर बाळंतिनीला धुरी कशी द्यायची धुरी कशी घ्यायची काय काय त्याच्यामध्ये टाकायला हवं हे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे जे काही नंतर होणारे त्रास असतात त्यापासून बचाव होण्याकरिता ही धुरी खूप आवश्यक असते याचे फायदे सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बाळांना धुरी कशी द्यायची यावर ऑलरेडी व्हिडिओ झाला आहे तुम्ही चॅनलवर चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील वळूया आजच्या विषयाकडे प्रसवानंतर बाणतीची विशेष काळजी घ्यावी लागते योनिभागी धुरी घेणं हे एक खूप महत्त्वाचा एक प्रोसिजर आहे असं आपण म्हणू शकतो किंवा एक महत्त्वाची गोष्ट आहे जी करायलाच हवी शक्यतो जे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिला आहेत त्यांनाच योनिभागी धुरी घेण्याचा सल्ला दिला जातो सी सेक्शन झालेल्या महिलांनी पंधरा दिवसानंतर जे आपल्याकडे खाटेवर झोपून शेक घेतला जातो ते करू शकता किंवा ही धुरी आहे त्याच्यावरती तुमचे हाताचे जॉईंट्स वगैरे डोकं ह्या सगळ्यांना त्या धुरीचा तुम्ही शेक देऊ शकता हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे किंवा सी सेक्शन झालं असेल तर पंधरा दिवसांनंतर तुम्ही आपली गरम पाण्याची जी पिशवी असते त्याने सुद्धा कमरेला शेक देऊ शकता मॅक्झिमम जॉईंट सुद्धा त्रास होत असतो होतो हाताची जी मणगटं वगैरे आहेत त्यांनासुद्धा तुम्ही त्या पिशवीने शेक देऊ शकता डोकं दुखत असेल तर थोडंसं डोक्याला पण शेक पण ते तुम्ही धुरीने दिला तर त्याचे इतर फायदेसुद्धा होतील फक्त सी सेक्शन झालेल्या महिलांनी लक्षात ठेवा योनीभागी धुरी फक्त नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठीच आहे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिला सुद्धा धुरी घेतल्यानंतर झोपून जो गोवऱ्या आणि कोळसाचा जो, जो शेक असतो तो, तो सुद्धा घेऊ शकता डिपेंड आहे तुमच्याकडे काय अवेलेबल होत आहे काय नाही त्यावरती तर आपण बघूया आता बाळंतिनीसाठी धुरी कशी द्यायची कशी तयार करायची धुरी आणि शेक घेतल्यामुळे वातदोष कमी होतो शरीरामध्ये ताकद यायला मदत होते शरीरामध्ये वात राहिल्यावर जेव्हा शरीर फुगण्याचं किंवा पोट सुटण्याचे चान्सेस असतात धुरी आणि शेक घेतल्यामुळे कंबरदुखी पाठदुखी वगैरे त्रास होत नाही ही धुरी कमीत कमी तीन महिने घ्यायला हवी धुरी किंवा शेक घेतल्यामुळे जे गर्भाशय असतं पूर्ववत होण्यामध्ये मदत होते धुरी पेटवण्यासाठी म्हणजे कोळसा तसेच नारळाचा चोथ्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर ते याच्यामध्ये लसणाचा पाला शेपवा ओवा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल मॅक्झिमम पाहिलं जातं की आफ्टर डिलिव्हरी थोडंसं इम्युनिटी कमी झालेली असते त्यामुळे बाळंतिनीलाही वारंवार थोडंसं वातावरण बदललं की सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही ओवा देखील टाकू शकता नंतर जेव्हा योनिभागी धुरी घेता ती धुरी घेऊन झाल्यावर जेव्हा तुम्ही डोकं किंवा हाताचे जॉईंट्स वगैरे त्याला जेव्हा धुरी देणार असाल तेव्हा त्याच्यात ओवाढ आपण कोळसा पेटवायला घेतला होता त्याचा आता निखारा तयार झालेला आहे आता आपण बाळणीला त्याचं तो कशी धुरी द्यायची ते पाहणार आहोत तर आधी आपण हा शेपवर टाकून घ्यायचा असा त्याचा या पद्धतीने धूर होतो आणि यामध्ये बाळिच्या आंघोळ झाल्यानंतर तिने उभे राहून हा शेक घ्यायचा प्रायव्हेट पाच योनी भागी धुरी घ्यायची आहे ती लसणाचा पाला टाकायचा आहे हा लसणाचा पाला ती पण त्याच पद्धतीने धुरी द्यायची आहे थोड्या नंतर ओवा थोडासा घ्यायचा आहे प्रकारे ऊध मिळतो हा बाजारात तो या पद्धतीने आपण टाकूया तसा ऊध ह्याचा फायदा हा आहे की पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरात आणि चांगला एक सुगंध पसरतो घरात त्याच्यामुळे वातावरण शुद्ध राहतं आणि मनालाही प्रसन्नता मिळते बाळ बाळीसाठी ते मन प्रसन्न ठेवण्यासाठी ऊत टाकल्यानंतर छान वाटतं प्रसन्न राहते बाळबाळांतील बाळंतर हा सगळं झाल्यानंतर हे अशा या पद्धतीने हे शेकायचं नंतर असा कान शेकायचा नंतर हात शेकायचे नॉर्मल ज्यांची डिलेवरी झालेली आहे त्यांच्यासाठी ते तसं उभं राहून शेक घ्यायचा शेजरियांसाठी फक्त याच पद्धतीने शेकलं जातं कारण त्यांना तो शेक घ्यायचा नसतो आणि घेतलाच जात नसतो त्या जा सर्वामुळे एकतर इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि सगळे दुसऱ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरीनंतर जे, जे गॅसेस झालेले असतात तेसुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते तर हे सर्व झालं बाळंतिनीला धुरी कशी द्यायची आणि ही धुरी देताना योनिभागी धुरी घेताना जेव्हा ती आपण धुरी तयार केलेली असते तेव्हा एक हे चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ती धुरी घ्यायची आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही आंघोळ करून येता तेव्हाच तुम्हाला म्हणजे कपडे घालायच्या आधीच ही धुरी घ्यायची आहे ठीक आहे तर हे झालं बाळांतीने धुरी कशी घ्यायची त्याचे काय फायदे आहेत याविषयी डिपेंड आहे तुमच्यावर तीन ते सहा महिन्यापर्यंत तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता मिनिमम तीन महिने घ्यायलाच हवे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कळवा करुण आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा पॉझिटिव्ह राहा